नमस्कार, म्हजें नांव डॉक्टर मयूर पै आनी हांव इनफर्टिलिटी एंड IVF स्पेशलिस्ट पै हॉस्पिटल वास्को गोवान काम करता। आज हांव उलयतां अजुस्पर्मियाच्या बद्दल। समज तुमी आमकां यूट्यूब चॅनलाचेर पयल्या खेपो पळयता जाल्यार आमकां सबस्क्रायब करपाक विसरूं नाका आनी बॅल आयकॉन जरूर दामात, त्या हातूंत आमी आमचे नवे व्हिडियोचे नोटिफिकेशन तुमच्या कडेन पावोवपाक शकता। अजुस्पर्मिया हो एक तरेच्या रोगाचो नांव जो तुमकां तुमच्या स्पर्म टेस्टाच्या रिपोर्टान मेळपाक शकता। अजुस्पर्मिया म्हणजे सिमेन सॅम्पलान स्पर्म कांयच ना, म्हणजे आमी इंग्लिशीन ताका एबसन्स ऑफ स्पर्म इन सिमेन अशें म्हणटात। हातूंत इम्पॉर्टंट म्हणल्यार स्पर्म वेगळी गोश्ट आनी सिमेन वेगळी गोश्ट। जायते लोक येवन सांगता की सिमेन आपलो सामको पातळ आसा, सामको दाट आसा आनी तरेतरेच्यो स्टोरी सांगता, पूण ताजें सिमेनाचें आनी स्पर्माचें सामकें वेगळें रिलेशन आसता। सिमेन म्हणटा तो व्हायट कलरचो धव्या रंगाचो इजॅक्युलेटरी पदार्थ जे दादले तयार करता। स्पर्माक शुक्रजीव ना शुक्राणूय बी म्हणटा आनी हो स्पर्म तुमकां डॅडी जावपाक म्हणजे बापूय जावपाक मदत करता। बापूय जावपाक तुमकां फक्तूच स्पर्माची गरज आसता, सिमेनाची न्ही। सिमेन आसता तो स्पर्माक जेवण खाण दिता आनी ताका आपलें काम करपाक मदत करता। केन्ना केन्नाय तुमकां आपल्या स्पर्म रिपोर्टान ऑलिगोस्पर्मिया नाजाल्यार लो स्पर्म काउंटूय म्हणून रिपोर्ट मेळोवंक शकता। ऑलिगोस्पर्मिया म्हणजे स्पर्म काउंट लो आसा, पूण अजुस्पर्मिया स्पर्म काउंट झिरो आसता। ऑलिगोस्पर्मिया आनी अजुस्पर्मिया ही वेगळी प्रॉब्लेम। पयलीं हें समजून घेवया की दादल्याच्या आंगान भितर स्पर्म्साचें प्रोडक्शन कशें जाता। प्रत्येक दादल्याच्या आंगान भितर टेस्टीस म्हणून आसता, हें दादल्यांच्या सकयल्या भागाक आसता। टेस्टीस हो तो अंग दादल्यांचो ज्या हातूंत स्पर्म आसा ते तयार जाता। टेस्टिसाक तुमी स्पर्माची फॅक्टरी म्हणपाक शकता। टेस्टिसान स्पर्म तयार जातकीर ते एपिडिडायमस म्हणून ह्या जाग्यान स्टोरेज जाता, हाका एपिडिडायमस म्हणटा, हाका टेस्टीस म्हणटा। हांगा एक फाट स्पर्म हे स्टोर जाल्याच्या नंतर हांगा हे स्पर्म एपिडिडायमसाच्या भितर स्पर्माची स्टोरेज जाल्याच्या नंतर एक नळी कशी येऊन ते स्पर्म भायर सरता। हे दादल्याच्या पेनीस पर्यंत वतात। आतां अजुस्पर्मिया तुमकां तेन्ना जावपाक शकता जेन्ना ह्या नळयेन ब्लॉक आसा नाजाल्यार टेस्टिसानूच स्पर्माचें प्रोडक्शन जायना। म्हणून अशे तरेन दोन तरेचे अजुस्पर्मिया आसता। एकट्याक ऑबस्ट्रक्टीव म्हणटा, ऑबस्ट्रक्टीव म्हणजे नळयेन बंद आसा पूण टेस्टीस तुमचो काम करता। दुसऱ्या तरेच्या अजुस्पर्मियाक म्हणटा नॉन ऑबस्ट्रक्टीव अजुस्पर्मिया, म्हणजे टेस्टीसूच काम करना। जेन्ना फॅक्ट्रीनूच टेस्टिसान तयार जायना स्पर्म तेन्ना भायर कशें सरतले। ह्या लोकांक सिमेन आसा तो येता पूण सिमेनान भितर स्पर्म बिलकूल नासता। अजुस्पर्मियाचो ट्रिटमेंट आतां कशें करतले हें बी आयकात। अजुस्पर्मियाचो ट्रिटमेंट करपाक पयलीं आयडिया म्हणजे हे एपिडिडायमस आसता तातूंतल्यान आमी स्पर्म काडटा भायर। ह्या टॅक्निकाक आमी टिसा म्हणटा नाजाल्यार पिसा म्हणटा। हे दोन तरेचे वेगळे वेगळे ट्रिटमेंट। आनी एक टॅक्नीक आसा जें आमी आमच्या हॉस्पिटलान वास्कोन करता, ताका आमी म्हणटा मायक्रो टीसी। टिसा पिसा नाजाल्यार मायक्रो टीसी हे अशे तरेचीं ऑपरेशनां जीं सामकी बारीक घाव्यान केल्लीं आसता। दादल्याक हातूंत कांय पेन जायना, म्हणजे कांय दूख नासता आनी त्याच दिसा पेशंट आसा तो घरा वचपाक शकता। टिसा पिसा नाजाल्यार मायक्रो टीसी केल्याच्या नंतर जो सॅम्पल आमकां मेळटा तो IVF लॅबान भितर आमी दिता प्रोसेस करपाक। एक फावट थंय प्रोसेसींग केलें आमी जाल्यार आमी तातूंतल्यान स्पर्म म्हणजे शुक्राणू एक्स्ट्रॅक्ट करता, म्हणजे स्पर्म नाजाल्यार शुक्राणू भायर काडटा। ह्या स्पर्माक बायलेच्या अंड्या बरोबर एकत्र करता एक बारकेल्या मायक्रो इंजेक्शनाच्या मदतान।
हाका आमी इक्सी टेक्नीक म्हणून म्हणतात। ही इक्सी टेक्नीक एक तरेची स्पेशल टेक्नीक जी वापरून कमी स्पर्म असल्यारूय बी बायलेच्या अंड्याक प्रेग्नंट करपाची पावर असता। एक फाट इक्सी केले ताजे नंतर आमकां एम्ब्रियो म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी मेळटा। ह्या टेस्ट ट्यूब बेबीक आमी बायलेच्या पिशवेन म्हणजे युट्रसान सोडून तातूंत तुमकां भुरगें दिवपाक शकता। अशे हे वेगळे वेगळे टेक्नीक आसा अजुस्पर्मियाच्या पेशंटांक भुरगें दिवपाक। समज आयचो व्हिडियो तुमकां आवडलो जाल्यार लायक बटन प्रेस करपाक विसरूं नाका, आनी सबस्क्रायब करूं ना जाल्यार सबस्क्रायब जरूर करात। तुमकां समज कितेंय म्हाका विचारपाक जाय जाल्यार सकल कमेंट सेक्शनांत बरोवपाक शकता, नाजाल्यार स्क्रिनाचेर जो मोबायल नंबर दिला थंय पर्यंत फोन मारून विचारपाक शकता। व्हिडियो तुमी एंड पर्यंत पळयलो म्हणून तुमकां थँक्यू। फुडल्या खंयच्या व्हिडियोन मेळुया, पूण तितल्या म्हणसर देव बरें करूं।